नाटकातले सर्व कलाकार आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूया नाटकाबद्दल. आपण सर्वात पहिल्यांदा जाऊयात निमळ सरांकडे. या नाटकात एक नाटकाबद्दल काय सांगाल? एक संगीत नाटक आणि आत्ताच्या काळाशी एक नातं जोडणार आहे. आत्ताच्या काळाशी नातं जुळलं कसं की मी बघतोय की हल्ली नवीन पिढी जी आहे ती पुन्हा शास्त्रीय संगीताच्या मागे लागलेली आहे आणि तेच रिफ्लेक्शन आमच्या नाटकात पण आहे की नवीन पिढीचे दोघं जणं हे माझ्याकडे म्हणजे पंतांकडे शिकतात शास्त्रीय संगीत, हे याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे. तसंच आम्हाला केदार भागवत ह्या हार्मोनियम प्लेअरची आणि सुहास चितळे ह्याचा अप्रतिम हात आहे तबल्यावरचा, त्यांची पण साथ लाभली आम्हाला. मुख्य म्हणजे वेलणकरबाई आहेत, रजनीताई, त्यांनी अभिनयाच्या बाबतीत खूपच मदत केली. ह्या दोघांना त्यांनी शिकवलं आणि मुख्य रघुनंदन पणशीकर यांनी अतिशय चांगलं म्युझिक दिलं आहे आणि त्यांनी वैविध्यपूर्ण म्युझिक दिलं आहे याच्यात, म्हणजे याच्यात भावगीताच्या सारखं सुद्धा आहे. त्याच्यानंतर थोडं दादरा पण घेतला आहे जुना आणि शास्त्रीय संगीताच्या चिजा तर आहेतच, असं त्यांनी सगळ्या गायकीच्या जवळजवळ सगळ्या प्रकाराचा अंतर्भाव हे केला आहे आणि तो अतिशय चांगला गुरु पण आहे. त्यांनी ह्या दोन मुलांना खूप शिकवलं आहे कसं गायचं काय गायचं, खूपच शिकवलं आहे. त्याच्यामुळे त्यांना पण खूप फायदा झालेला आहे असं मला वाटतं आणि मुळात त्यांचे दोघांचे आवाज फार छान आहेत आणि असे ते उत्तरोत्तर ते जातीलच पुढे. श्रीराम माझ्याकडे आला होता, ॲक्च्युली माझ्या मुलीकडे, तिने नेपथ्य करावं मीरा वेलणकर यासाठी आला होता, म्हणाला तुम्हीही नाटक ऐका. आणि नंतर त्याला कुठेतरी वाटलं की ह्यांना विचारावं का, म्हणून त्यांनी मला विचारलं. आणि मलाही जरा वेगळे पण हवं होतं आणि मी खूप वर्षांनी आता पुन्हा रंगमंचावर प्रवेश करते असं म्हणायला हरकत नाही, तर त्यामुळे मी हो म्हण गाणं ऐकायला खूप आवडतं, त्यामुळे मी या तिघांबरोबर खूप एन्जॉय करते. आणि श्रीरामने खूप मेहनत घेतली, लेखक मंदार पण आणि श्रीराम, त्यांनी खूप बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचा विचार केला, आमच्याकडून करून घेतलं आणि कुठेही न चिडता रागवता खूप पेशन्स ठेवला आहे त्यांनी, कारण सगळ्यांनाच आम्हाला सांभाळून घ्यायचं. गाण्याचा त्याचा जरी संबंध नसला तरीसुद्धा काय पाहिजे त्याला हे त्या या बाबतीत तो अगदी स्पष्ट होता की मला अमुक एक हवं आहे आणि ते तो रघुनंदन पणशीकरांना सांगू शकत होता आणि त्यांचंही दोघांचं ट्युनिंग अतिशय छान जमलं होतं, त्यामुळे आमच्या नाटकातली गाणी खूप म्हणजे खूप छान झाली आहेत. मी नक्की ती लोक गुणगुणत बाहेर पडताना त्यांना असं वाटेल एखादं गाणं एखादे शब्द ते गुणगुणतील, आणि अर्थात शब्दही सुधीर मोघ्यांचे आहेत त्यामुळे त्याला वजन आहे, भाव आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे गाणी फार सुरेख झाली आहेत. कुलकर्णी दिग्दर्शक आमचा की आणि लेखक आमचे मंदार जोशी म्हणून आहेत, तर ते दोघंही 1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आले होते. सगळे करता करता डायलॉग्स पुन्हा रिरायटिंग पुन्हा रिरायटिंग असं करत इतकं छान त्यांनी लिहिलेलं आहे नाटक. आणि श्रीरामचं मी विचारलं श्रीरामला की दिग्दर्शन कोण करणार, तो म्हणाला मीच करणार. तर मी बघत राहिलो म्हटलं हा एवढासा पोरगा हा दिग्दर्शन कसा करणार, पण जेव्हा तो दिग्दर्शक म्हणून उभा राहिला तालमी घ्यायला तेव्हा मी म्हटलं अरे वा. संगीत नाटक म्हणजे मी फक्त एकच संगीत नाटक बघितलं होतं या आधी, कट्यार काळजात घुसली,
आणि श्रीरामचा जेव्हा फोन आला तेव्हा मला अचानक असं वाटलं, अरे मी कसं काम करणार त्याच्यात, मी कधीच काहीच अभिनयाचं आणि माझं काही एक संबंध नव्हता याआधी, पण म्हटलं ट्राय करूया. आणि इकडे इतके सगळे एक्सपिरियन्स लोक आहेत, रजनीताई आहेत आणि सगळी टीम आमची इतकी चांगली आहे की थोडं थोडं आता यायला लागलं आहे, बघूया कितपत जमतं. ॲक्च्युली माझा नाटकात येणं, ॲक्च्युली आय एम अ मल्याली, ॲक्च्युली श्रीरामचा एक मित्राकडून मला असं आला की तू नाटकात काम करशील का, तर मी म्हटलं त्याला जमत असेल तर आय एम ओके, बघा आय एम रेडी टू ट्राय एनिथिंग. तर त्याने नंबर दिला आणि नेक्स्ट डे म्हणजे दॅट इव्हनिंग आय कॉल्ड श्रीराम. म्हणजे असं मित्रांनी सांगितलं होतं, आय यू सिरियस, म्हणजे आय एम अ मल्याली, मराठी डिक्शन हे सगळं, लाईक दॅट इज ओके, बट इज युअर सिंगिंग इज, आय हॅव हर्ड दॅट युअर सिंगिंग इज गुड, सो यू आय विल ट्राय, आय विल वर्क ऑन यू. देन आय सेड सी आय एम झिरो, आय एम नील इन ॲक्टिंग, आता तुम्हाला जसं जमेल तुम्ही शिकवा, मी 100% देईन. ही शोड, ही बिलीव्हड इन मी अँड ही अँड आय सरेंडर्ड, तुम्ही शिकवा, मी तुम्हाला जसं पाहिजे आय विल डू इट फॉर यू, बट अँड टीच मी वॉट एवर फ्रॉम झिरो फ्रॉम ॲक्टिंग. तर तसं सुरू झालं अँड नाव इट्स द जी आर अँड एव्हरीथिंग इज गोईंग ऑन सो वेल. आणि खूप मजा येते आहे आणि विशाल, रजनीताई, लिमय सर आणि केदारदादा आणि सुहासदादा, इतकं सुंदर आमचं जमलं आहे ट्युनिंग. आणि नाटकात इतकं एनर्जी येते आणि इतकं पॉझिटिव्ह वाईब्स आहे सगळ्यांकडून की करायला खूप मजा वाटते. दो आय एम फ्रॉम केरला, इतकं छान बॉन्डिंग झालं आहे, इट वॉज लाईक ऑलमोस्ट लाईक. मराठी नाटकाशी आधी कधी कनेक्शन? काहीच नाही, मी पहिल्यांदा मराठी बोलतोय. या दोघांनी खूप मेहनत घेतली आणि या नाटकात सगळ्यांच, बऱ्याच जणांचं पदार्पण पहिल्यांदा आहे, म्हणजे हे दोघं आहेत, हा म्हणजे दिग्दर्शकाचं, याचं लेखकाचं नाटक पहिलं. आणि सगळी टीम छान झाली आहे. आज आम्हाला लाईट्सचंही खूप म्हणजे ग्रँड रिहर्सल आहे, त्यामुळे लाईट्स, सेट, या सगळ्याच गोष्टी ज्या